फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हरदास, ह्या अवस्थेत नीट नेट का दर रहा? मला मध्य प्रांतात फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. तू जर माफ करा बाबासाहेब, घाईत आलो. रिमेंबर वन थिंग जेंटलमॅन, हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंगनेस आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू. बस, मला पण करारनामा तयार करायला जास्त वेळ मिळाला नाही. आपण सर्वांनी हे वाचा, त्यानंतर आपण पुण्यासाठी निघू. गांधीजींचे प्राण दलितांच्या अधिकारांपेक्षा जास्त महाग झालेत. जेवणात मीठ कमी असलं तर जेवणाला चवच येत नाही. तसंच गौरी शंकर तुला सांगतो, बाबू असला की चिवडा खायची एक वेगळीच मजा असते. हे पा, त्याच्याशिवाय मजाच येत नाही. विक्रम, बाबू आता कामठी नागपूर पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. त्याचं काम व जबाबदाऱ्याने तो बाबासाहेबांचा उजवा हात झालाय. अगदी बरोबर बोलला बघ तू. आणि तसंही छिंदवाड्याचा कार्यकर्ता मेळावा संपला ना संपला की अकोल्याची महार परिषद आहे. अकोल्याला महार परिषद आहे, मी विसरूनच गेलो. काय बोलतोस? बरं, अकोल्याला कोण कोण जाणार? सभा खूप मोठी आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना व आपल्याला जावं लागेल. पण मी काय म्हणतो, बाबूला येऊ द्या ना, तोच ठरवेल ना. ठीक आहे, येऊ द्या बाबूला, येऊ द्या. हा हा, बरोबर. कशाला रडतेस? होईल तो बरा. कमा बरा होईल? 10 दिवसापासून तापच उतरत नाहीये, ना काही खात ना काही पीत. बाबा फकीरांच्या नादी लागशील ना तर असंच होणार. डॉक्टरांना दाखवलंय, होईल तो बरा. मी काय म्हणते, बरा होईस तर थांबून जा. सखू, अगं फक्त 2 दिवसांची परीक्षा दे. बस गेलो आणि आलो. बेटा, आईला जास्त त्रास द्यायचा नाही हा. चल आराम कर. बाबू, बाळाची प्रकृती ठीक नाही. माझं ऐक, तू जरा थांबून जा. गौरीशंकर, अकोल्यात महार परिषद मीच ठेवली आणि जर मीच नाही गेलो तर परिषदेचे खूप मोठे नुकसान होईल. तसंही आपल्याला महत्त्वाची कामं निपटून लागलीच वापस यायचं. बर, गाडीची वेळ झाली. येतो हा, लक्ष ठेव. Thank you.
यानंतर आजच्या परिषदेचे अध्यक्ष लोकप्रिय बाबू हरदास LN आपले विचार मांडतील. बंधू आणि भगिनींनो, बाबू बाबू घरून तार आले. बंधू आणि भगिनींनो, महार समाज संघटना ही फक्त एका जातीची नसून तर सर्व अस्पृश्य समाजाच्या हितासाठी व अधिकारासाठी लढणारी संघटना आहे. बाबू तुला घरी जायला हवं. मुलगा गेला, तो परत येऊ शकणार नाही. मग का म्हणून इथं जमलेल्या माझ्या लोकांना दुविधेत सोडून जाऊ? घरी टेलिग्राम पाठवा, मयतीला माती द्या म्हणून. माझ्या येण्याची वाट पाहू नका म्हणून. सखू, अगं फक्त 2 दिवसांची परीक्षा आहे, बस गेलो आणि आलो.